नमस्कार, मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर मसे यूट्यूब चॅनल. मी मागच्या व्हिडिओमध्ये जो लिंबू काळी कलम केला होता, तो लिंबू काळी कलम तुम्ही बघितला असेलच. आणि जी लिंबू काळी कलम केलेली ती काळी ती पिशवीमध्ये लावलेली आणि लगेच लगेच फुटवा करून ती लिंबू काडीला फुलं आली. आणि आता त्या कलम केलेल्या काडीला जास्त नाही, मग त्याच्या याच्यानुसार फक्त दोन लिंबू ठेवलेले आहेत. कारण जास्त, कारण छोटं झाड असल्यामुळे जास्त लिंबू ठेवता कामा नाही, कारण त्याच्या याच्यानुसार शक्तीनुसार दोन फक्त लिंबू ठेवलेले आहेत. तर तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर खाली लाल कलरचं बटन आहे ते काळं करून टाका. आणि शेअर आणि लाईक तर जरूर होऊ द्या. तर चला मित्रांनो, जो लिंबू काढी कलम केला होता तो आज त्याला लिंबू लागलेले आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय. तर चला, तर ह्या माझ्या समोर दिसतं हे लिंबू काढी कलम केलेलं, त्याला लिंबू कसं भरलेलं बघा. कारण मी जे प्रत्यक्ष केलेले आहे ते कृतीमधनंच दाखवतो सगळं. हे झाडाची उंची बघा, मी खाली बसलेले आहे हे बघा. या पद्धतीचे लिंबू लागलेले आहेत बघा, दोन लागलेले आहेत आणि हा दुसरा लागलेला आहे, म्हणजे दोन दोन लागलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माझा जो लिंबू काढी कलम कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जास्तीत जास्त म्हणजे चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्हाला सांगितलं आहेच, जो साईटला बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ मी टाकतो ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल. आणि जे लाल कलरचं बटन आहे ते पटकन काळं करून टाका. तर मित्रांनो, तुमच्या घरी किंवा मित्राच्या घरी लिंबू असतील, त्याला तुम्ही मी सांगलेल्या त्या पद्धतीने तुम्ही कलम करू शकता. आणि आपल्याला घरचे घरी आपण कलम करून आपल्याला लिंबू चाकता येतील. आणि मी मागचा व्हिडिओ दोन टाकलेले आहेत, लिंबू काढी कलम कसा बनवायचा, आणि दोन टाकलेले आहेत, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते तुम्ही आवर्जून बघा आणि मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला आता पूर्ण लिंबूचा म्हणजे लांबून तो दाखवतो. खरंच मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी लिंबू झाड नसेल तर मित्रांच्या घरी तरी असेल, तिथे जाऊन तुम्ही लिंबू बांधू शकता, लिंबू काळी बांधू शकता आणि तुम्ही घरच्या घरी कलम करू शकता. या पद्धतीचे लिंबू लागलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कलम करू शकता. आणि मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.